आणखी एक महत्वाची बातमी बातमी निलेश राणेंच्या गौप्यस्फोटाची आहे. होय, निवडणुकीच्या काळात किरण सामंतांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंचीही भेट घेतल्याचा गौप्यस्फोट निलेश राणेंनी केलाय. मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम केलंय, त्यामुळे आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचं उदय सामंतांनी म्हटलं. त्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा कोकणात महायुतीत राजकीय शिमगा पाहायला मिळतोय, खदखद पाहायला मिळतो. किरण सामंत ह्या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंना आणि रश्मी वहिनींना भेटले. एक BMCचा आर्किटेक्ट आहे, लायझनिंग आर्किटेक्ट पाटील आडनावाचा, त्यांनी ती मीटिंग घडून आणली आणि ते भेटले. मला असं वाटतं की मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, मी प्रामाणिक काम करतो. त्याच्यामुळं नितेशजीने जे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी त्याची खात्री करावी, त्याच्यातनं त्यांनी देवेंद्रजींकडे तक्रार करावी आणि देवेंद्रजी त्याच्यावर योग्य ते काही बोलतील याची मला पूर्ण खात्री. नुकताच लोकसभेचा निकाल लागलेला आहे आणि आता राणेंनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर आता पुन्हा खदखद धुसफूस पाहायला मिळते. प्रामाणिकपणे काम केल्याचं सामंत म्हणालेत, मात्र राणेंनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. निलेश राणेंनी हा गौप्यस्फोट केलेला आहे सामंतांनी. किरण सामंत हे जे इच्छुक होते या जागेसाठी, त्यांनी थेट उद्धव ठाकरे रश्मी ठाकरेंची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट निलेश राणेंकडून करण्यात येतोय.